नमस्कार, निलिमाज इनोव्हेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कवटाची चटपटीत अशी चटणी. ही चटणी फ्रीजमध्ये 10 ते 12 दिवस चांगली राहते आणि फ्रीजबाहेर 5 ते 6 दिवस. चला तर मग कवटाची चटणी कशी बनवायची ते पाहूयात. यासाठी मी ते 2 कवड घेतले आहेत. हे कवड फोडून घेऊयात. कवड घेताना शक्यतो पिकलेले घ्या. पिकलेल्या कवटाची चटणी खायला छान लागते. कच्चे कवट खाल्ल्याने सर्दी खोकला होऊ शकतो, त्यामुळे पिकलेले कवट खाल्लेले केव्हाही चांगलेच असते. तुम्ही पाहू शकता कवट छान पिकलेले आहे. आता यातील गर काढून घेऊयात. कवटामध्ये विटॅमिन सी, फायबर व बी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. तसेच कवट हे मधुर आम्लरसाचे असल्यामुळे भूक कमी लागत असेल तर याच्या सेवनामुळे भूक वाढीस मदत होते. कवटामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे कवटाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे वर्षातून एकदा तरी हे फळ खाल्ले पाहिजे. कवटातील गर काढून झाला आहे. आता चटणी बनवायला घेऊयात. कढई गरम झाली आहे. आता यामध्ये कवटाचा काढलेला गर टाकूयात. हा गर जेवढा आहे तेवढाच मी गूळ घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त टाकू शकता. चवीपुरते मीठ टाकून याला मिक्स करून घेऊयात. यामध्ये तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता. तुम्हाला जर आंबट गोड तिखट अशी चव आवडत असेल तर तुम्ही तिखट टाका. मला तिखट न टाकता हे कवट आंबट गोड खायला आवडते, म्हणून मी यामध्ये लाल तिखट टाकलेले नाही. तुम्ही पाहू शकता गोड पूर्ण विरघळला. हे मिश्रण पातळ झाले आहे. आता हे मिश्रण पुन्हा थोडे घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता कवटाची चटणी शिजून घट्ट झाली आहे. आता गॅस बंद करून याला थंड करून घेऊयात. तुम्ही जर ही चटणी जास्त प्रमाणात बनवली तर स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा. बरेच दिवस चांगली राहते, खराब होत नाही. तयार आहे आपली कवटाची आंबट गोड चटणी. रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.